मराठवाड्याला आरक्षण मिळालं पाहिजे जी भूमिका आमची सगळ्यांची आहे कुणाचाच विरोध या भूमिकेला नाही आहे परंतु 346 जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही आपल्या सगळ्या ओबीसींची भूमिका आहे बरोबर का चुक आहे 346 जाती आहेत अरे ओबीसीच्या समोर एक ताता आहे आणि त्या तातामध्ये 346 जाती आहे अनेक जातींचा हात अजून त्या तातापर्यंत गेला नाही अनेक जातींना या आरक्षणाचा लाभ झाला नाही अनेक जातींना या आरक्षणापासून अजून वंचित आहेत अनेक जाती असे आहेत की त्यांना ग्रामपंचायत सदस्य सुद्धा अजून होता आला नाही गावचा सरपंच होता आला नाही आमदार की खासदार की आला आमचा विषय आहे आणि अशा ओबीसींच्या वरती अन्याय करण्याची जर कोणी भूमिका घेत असेल तर हा महाराष्ट्र पेटून उठेल महाराष्ट्र सगळा उघड्या डोळ्यांनी बघतोय पालामध्ये राहणाऱ्या लोकांची परिस्थिती ह्याच्यापेक्षा बिकट आहे अरे म्हणून सगळेजण एकत्रित या प्रस्थापितांना देऊ उत्तर कारण ओबीसी 100 आणि 70 प्रस्थापितांना देऊ उत्तर अरे आवाज द्या जोरात प्रस्थापितांना देऊ उत्तर ओबीसी 100 आणि 70 अरे सोनार सुतार लोहार कुंभार साळी माळी तेली कोष्टी बंजारी हत्कार धनगार सनगार रामोसी वडार बेडार मुसलमान लिंगायत परीट गडसी डवरी गोसावी किती नाव घेऊ अरे जोशी कुडमुडा जोशी पालामध्ये राहणारा बहुरूपी हेळवी वासुदेव अरे समाज आमचे अजून वंचित आहेत मर्यायचा गाडेवाला कडकलक्ष्मीवाला मरम्मावाला सापवाला गारुडी कितीतरी लोक आहेत आसमरवाला मदारी अरे आमची इतकी लोक आहेत ही लोक सगळी आरक्षणापासून वंचित आहेत आणि म्हणून छगन भुजबळ साहेबांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे आहोत भुजबळ साहेब घाबरायचं काम नाही या महाराष्ट्रातला 5 कोटी धनगर समाज तुमच्या बाजूने ठाम ठरवला घाबरायचं काही कारण नाही अरे मराठा समाजाची वाताहत कुणी केली ओबीसीनी केली आम्ही केली भुजबळ साहेबांनी केली व्यासपीठावरच्या मान्यवर विजय वडेट्टीवार साहेबांनी केली जानकर साहेब कुणी केली मराठा समाजाच्या आरक्षणाचा नेमका शत्रू कोण आहे कोण आहे मी म्हणत नाही हे सांगितलं वैयक्तिक टीका करू नका मी कोणाचं नाव घेतलं का मराठा समाजाचा विरोधक कोण आहे कोण आहे मीडियावाले सगळे बघा अरे आम्ही नाही आहे आमच्या ओबीसीचा विरोध नाही आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे की अरे तुम्ही या गरीब मराठा समाजावरती अन्याय केला तुम्ही तुमच्या नात्यातल्या पै पावण्यातल्या पुतण्याला पोराला साखर कारखाने दिले आणि महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्याच्या हातामध्ये ऊसाचा कोयता दिला त्या लोकांना तुम्ही कोयता दिला आणि त्यांची पोरं जेव्हा तुमच्याकडे नोकरी मागाय आली तर त्या संस्था चालकांनी 40-40 लाख रुपये त्या गरीब मराठा समाजाच्या पोरांकडे मागितले आणि तुम्ही म्हणताय ओबीसी आमचा शत्रू आहे ओबीसी तुमचा शत्रू नाही तुमचा नेमका शत्रू कोण आहे तो ओळखा ओबीसी हा आमचं स्वतःच आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळं या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीनी एकत्रित यावं जे आरक्षण 2014 ते 2019 दरम्यान मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही कुठलाही धक्का लागता कामा नये आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीनी एकत्रित यावं एक संघ व्हावं एक जूट व्हावं संघटना मोठ्या प्रमाणात एकत्रितपणे तुम्ही बांधावी जर तुम्ही संघटना बांधली नाही तर काही उपयोग नाही प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून तुम्ही मुक्त व्हा प्रस्थापितांना टक्कर देण्याची भूमिका आपली असली पाहिजे हे सगळे जे प्रस्थापित आहेत हे प्रस्थापित ओबीसीच्या मतावरती निवडून जातात ओबीसीच्या मताचं राजकारण करतात आणि परत ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेतात हे जास्त काळ आपल्याला चालू द्यायचं नाहीये
हे जास्त काळ चालू यायचं नाही मित्रांनो। आणि म्हणून भुजबळ साहेबांनी जी भूमिका ओबीसींच्या बाबतीमध्ये घेतली ती भूमिका आपल्या सगळ्यांना गावागावापर्यंत पोहोचवायची आहे। आज अंबड मध्ये हा सुरुवात झाली पण गावागावामध्ये ओबीसीचं संघटन झालं पाहिजे, ओबीसीचं एकत्रितकरण झालं पाहिजे आणि ओबीसीच्या मुळावरती उतारांच्या विरोधामध्ये आपल्या सगळ्यांची एकजूट एक ताकद झाली पाहिजे। अरे पालावरती राहणाऱ्या